विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ले इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये आठ गुणांचं व्याकरण असतं या आठ गुणांच्या व्याकरणाच्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे आपण सविस्तर पाहणार आहोत जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेली बोर्डाची परीक्षा आणि त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये व्याकरणाची आलेली वाक्य आपण आता बघणार आहोत पहिल्या पॅराग्राफच्या खाली दोन वाक्य असतात आणि ती पहिल्या पॅरेग्राफवर आलेली दोन वाक्य आपण आता बघतोय पहिलं वाक्य आहे सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे आणि सूचना आहे yes. आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स फॉर्म आयडेंटिफाय म्हणजे ओळखा द करेक्ट टेन्स फॉर्म म्हणजे योग्य काळाचं रूप अँड चूज द ऑप्शन फ्रॉम द फॉलोविंग अँड राईट खाली चार ऑप्शन दिलेले आहेत या वाक्यामध्ये कोणता काळ आहे ते ओळखायचं किती सोपे काळ ओळखायचं बघा वाक्यामध्ये जर फक्त मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर त्या वाक्यामध्ये असतो सिंपल पास्टेन्स म्हणून उत्तर काय होईल सिंपल पास्टेन्स तुम्हाला इथे सिंपल पास्टेन्स असं उत्तर लिहायचं सिंपल पास्टेन्स आता याच्यानंतर दुसरं वाक्य पाशेच्या खाली विचारलेलं होतं सोपी टू क स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक इट अ सिंपल सेंटेन्स सिंपल म्हणजे साधं वाक्य साधं वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये एकच करता आणि एकच मुख्य क्रियापद असतं तेव्हा ते साधं वाक्य होतं आता या वाक्यामध्ये बघा हा कर्ता आहे सोपी तो एका जागेवर येईल आणि इथं जे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्याचं पहिलं रूप आहे आणि त्याला आय एन जे जोडायचं टेकिंग टेकिंग अ स्टोन टेकिंग अ स्टोन आणि मग करता घ्यायचा सोपी ओ ए पी वाय सोपी डॅश थ्रू द विंडो डॅश डी एस डी डॅश थ्रू डॅश इट थ्रू टी एच आर ओ यू जी एच थ्रू अ विंडो कितवा पर्याय हा पहिला पर्याय बरोबर आहे आता याच्यानंतर दुसरं वाक्य आहे व्याकरण स्वतंत्र आपल्या परीक्षेमध्ये व्याकरण होतं त्या व्याकरणातला हा प्रश्न आहे देअर were नो बोर्ड्स टू टेक द पीपल अक्रॉस त्याला सूचना आहे आयडेंटिफाय अँड द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द above सेंटेन्स बिगिनिंग विथ इफ वाक्यामध्ये इफ वापरायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे तर पहिलं इफ देअर वेअर नो बोट्स दे वुड नॉट हॅव टेकन पीपल अक्रॉस हे पण बरोबर येणार आहे आणि दुसरं इफ देअर वेअर नो बोट्स दे वुड हॅव टेकन पीपल अक्रॉस हे नाही येणार इफ देअर वेअर नो बोट्स दे वुड हॅव टेकन पीपल अक्रॉस हे पण नाही येणार हे पण नाही येणार डी देअर वेअर बोट्स दे वुडंट हॅव टेकन पीपल हे नाही येणार हे दुसरं येणार आहे तिसरं इफ देअर वेअर बोट्स दे वुड हॅव टेकन पीपल अक्रॉस पहिलं आणि तिसरं हे वाक्य इथं बरोबर येऊ शकतं त्याच्यानंतर चौथं वाक्य विचारलेलं आहे ही सिंपली अबॅन्डन्ड हिज सॅक बाय द स्ट्रीम आयडेंटिफाय राईट द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द अबो सेंटेन्स बिगिनिंग विथ हिज सॅक म्हणजे हे व्हाईचं वाक्य आहे दिलेल्या वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हाईस आहे आणि तुम्हाला ते पॅसिव व्हाईसमध्ये बदलायचं आहे तर आपल्याला माहीत आहे वाक्याच्या सुरुवातीला काय येणार आहे हिज सॅक आणि दिलेल्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर वॉज येणार आहे बघा इथं सीमध्ये दिलं आहे हिज सॅक वॉज आणि पॅसिव्हाइसमध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतात तिसऱ्या रूपाच्या नंतर बाय शब्द आणि बायच्या नंतर वाक्याच्या सुरुवातीस आलेलं सर्वनाम द्वितीय विभक्तीच्या स्वरूपात हिची द्वितीय हिम आणि उरलेले शब्द बाय द स्ट्रीम म्हणून पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर सी बरोबर आहे त्याच्यानंतर आता पुढचं वाक्य बघायचं आपल्याला डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य आहे ही सेट आय हॅव वर्क हार्ड फ्रॉम द चाईल्डहूड आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द अबो सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स अँड अरीराईट इथं दिलं आहे बघा डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य ही सी सेट मग हे जशाल तसं येणार आहे सी सेट इथं प्रत्येक ठिकाणी जशा दिलेलं आहे सी सेट कंजेक्शन काय येणार आहे दॅट इथं दॅट आहे इथं दॅट आहे इथं दॅट आहे इथं दॅट आहे आता आयचा बदल काय करावा लागणार आहे आपल्याला आयचा बदल हा प्रथम पुरुषवाचक असल्यामुळं स्पीकरनुसार करायचा आहे प्रत्येक ठिकाणी स्पीकर सी दिलेला आहे आयच्या ठिकाणी सी आता महत्वाची गोष्ट आहे ही या बदलाची इथंच आपल्याला हे येणार आहे का नाही ते कळणार आहे डायरेक्ट स्पीचमधून जेव्हा जेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बदललं जातं तेव्हा तेव्हा वाक्यात येणारं जे सहाय्यकारी क्रियापद असतं त्या सहाय्यकारी क्रियापदात आपल्याला भूतकाळ करावं लागतो हे पक्क लक्षात ठेवा भूतकाळ मग आता इथं भूतकाळ कुठं आहे फक्त या ठिकाणी भूतकाळ आहे पहिल्या वाक्यामध्ये सी सेड दॅट सी हॅड वर्क हार्ड फ्रॉम चाइल्डहुड हे वाक्य बरोबर आहे बाकी इथे हॅच दिलेलं आहे म्हणून हे वाक्य बरोबर नाही इथं फक्त सिंपल पास्ट टेंज दिलेलं आहे म्हणून बरोबर नाही आणि इथं पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेंज दिलं आहे म्हणून बरोबर नाही तर ऑप्शन क्रमांक बरोबर आहे ए कोणतं इथे वाक्य सी सेड दॅट सी हॅड वर्क हार्ड फ्रॉम चाइल्डहुड त्याच्यानंतर सहा वाक्य स्पॉट यरच असतं वाक्यामध्ये एक छोटीशी चूक दिलेली असते ती चूक तुम्हाला शोधायची इथं बघा इंडिया पेज ट्रिब्यूट टू गांधीजी फॉर हिज बर्थडे अॅनिव्हर्सरी तर इथं हे जे फॉर आहे का फॉर इथं आपल्याला ऑन वापरायचं आहे आणि हे वाक्य जास्त जास्त सह लयचंय ही मिस्टेक आहे वाक्या वाक्या या वाक्यातली त्याच्यानंतर सात वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये काय सूचना आहे बघू ही लाफ्ट अलाउड ऑन हिअरिंग ऑफ द प्रॉब्लेम चूज द करेक्ट चेंज इन द गिव्हन ऑप्शन इफ वूड इज यूज इन द अबो सेंटेन्स या वाक्यामध्ये उड वापरायचंय आणि वाक्य कोण आहे ते उडकटो कुठं वापरायचं ज्या ठिकाणी मेन व्हर्ब असेल त्या मेन व्हर्फच्या अगोदर ते वापरायचं आणि मेन व्हर्फच पहिलं रूप घ्यायचं बघा इथं मेन व्हर्ब कोणतं आहे लाफड म्हणजे काय येईल इथं या वाक्यामध्ये लाफ एल ए यू जी एच लाफ आणि त्याच्या अगोदर वूड मग असं असलेलं वाक्य कोणतंय या वाक्यामध्ये उड लाफड हे चुकीचं आहे या वाक्यामध्ये उड लाफडं हे पण चुकीचं आहे इथं सी मध्ये वूड लाफ आहे म्हणजे हे बरोबर आहे आणि हे पॅशी वाईसमध्ये कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन केलं आहे पण हे बरोबर नाही तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर दिसतो आहे सी आणि याच्यानंतर आता शेवटचं वाक्य बघतोय आपण दे स्टूड दे ऑल स्टूड अराउंड अँड लुक्ड ॲट हिम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू राईट इट विथ द नॉट ओन्ली बट Also, बगा अल्सो बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ज्या ठिकाणी एंड आलेलं आहे का तिथं बट ऑल्सो वापरायचं बट अल्सो बट अल्सो काय वापरायचं बट अल्सो आणि इथं दे ऑलच्या पुढं नॉट ओनली दे ऑलच्या पुढं नॉट ओनली बरोबर बरं कुठे आता ते दे ऑल नॉट ओनली स्टूड अराउंड आणि इथं अँडच्या जागेवर काय वापरलंय बट अल्सो लुकड ॲट हिम म्हणून इथं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे ए कोणतं ऑप्शन बरोबर आहे ए आता बघा याची उत्तरपत्रिका आपल्याला खाली स्क्रोल करतोय मी व्हिडिओ पॉज करा आणि कोणत्या वाक्याची उत्तरं काय आलेली आहे ती तुम्ही पहा त्याच्यानंतर बघा इथं पहिलं वाक्य झालं टेन्स दुसरं वाक्य आहे सिंपल सेंटेन्स तिसरं वाक्य आहे इफ वापरायचं त्या वाक्यामध्ये दोन वाक्य बरोबर असू शकतात त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे आयडेंटिफायन अँड रिराईड द काय अभव सेंटेन्स बिगिनिंग विथ हिस सॅट पॅसिवायचं कन्स्ट्रक्शन वॉज अबँडन्ड हे बरोबर आहे त्याच्यानंतर पाच वाक्य वा बघा भूतकाळ करावा लागतो आपण बघितलेलं होतं त्याच्यानंतर सहावं वाक्य इथं ऑन दिस ऑन फॉरच्या जागेवर काय घ्यायचं आहे ऑन आणि सात वाक्य आहे वूड लाफ त्या वाक्यामध्ये आलं पाहिजे वूड लाफ आणि शेवटचं वाक्य आहे ओके शेवटचं वाक्य दे ऑल नॉट ओनली स्टूड अराउंड बट ऑल्सो नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरलं का त्याला अंडरलाईन करायला विसरू नका धन्यवाद